भारतीय जनता पक्षाला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे महाराष्ट्रात जनाधार मिळालाय. तसंच भारतीय जनता पक्षानं प्रामाणिक आणि पक्षात पूर्णपणे सक्रिय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी दिली पाहिजे असं प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्द यांनी केलंय. गेल्या 3 वर्षामध्ये हे अनैसर्गिक जे सरकार आलेलं आहे, तर ह्या सरकारने गेल्या 3 वर्षामध्ये जनतेचे भ्रमनिराश केलेलं आहे. त्या ठिकाणी जनतेला ज्या अपेक्षा आहेत सरकारकडून, त्या अपेक्षा या सरकार पूर्ण करताना आपल्याला दिसत नाही. त्या ठिकाणी ग्राउंड पातळीवर ज्या वेळेस फिरतो आम्ही, त्यावेळेस लोकांच्या ज्या भावना आहेत अतिशय ह्या सरकारबद्दल अतिशय मोठी अशी नाराजी या सरकारबद्दल आहे. जे जे ज्यांनी या निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना आश्वासन दिले होते, ते एकही आश्वासन त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण करताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळं ह्या सरकारवर अतिशय मोठी अशी नाराजी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तर मला पण असं वाटत नाही की हे सरकार जास्त दिवस टिकल. आणि ज्यावेळेस पुढं निवडणुका होतील विधानसभेच्या, त्या निवडणुकीमध्ये नक्कीच या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं मोठा असा जनाधार उभा राहील. आणि एक अतिसत्ता या भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळेल.